एक महत्त्वाची बातमी सफाळ्यातून समोर आलेली आहे. रिक्षा चालकाचे हरवलेले पैशाचे पाकिट एका प्रामाणिक कामगाराने परत केल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये सफाळे नांदेड येथील रिक्षाचालक मोहन पाटील हे 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी रिक्षातून जात असताना त्यांच्या खिशातून पाकिट गहाळ झाले होते. दरम्यान आपले पाकिट पडल्याचे समजल्यावर त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली, परंतु ते सापडले नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त होते. दरम्यान सफाळ्यामधील न्यू भारत बेकरीत काम करणारे हनीफ शेख यांना ते रस्त्यात सापडल्यानंतर त्यांनी तात्काळ ही बाब सफाळे पोलीस ठाण्यातील संदीप नांगरे यांना कळवले. त्यानंतर पोलीस ठाण्यातून स्पीकरद्वारे पाकिट घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या. तासाभरात ही सूचना रिक्षाचालक पाटील यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी सफाळे ठाण्यात ओळख पटवून दिल्यानंतर काहाळे यांच्या उपस्थितीत पाकिट परत करण्यात आले.